तर या मॅचवर सर्वांच्या नजरा असतील. धन्यवाद. एका बाजूला जर पाहिलं तर रॉयल चेंबूर, दुसऱ्या बाजूला जॉर्ज कल्याण. दोन बलाढ्य संघांची लढत आपण सध्याच्या घडीला पाहतोय. भाईंदरचा मानाचा चषक या राई गावातील स्पर्धेमध्ये. एका बाजूला जर पाहिलं तर राहुल सुरवाडे लॅबो आणि पहिला धक्का म्हणजे रोहन चिल्ले बाद झाल्यानंतर सूरज उपाध्ये नवीन फलंदाज मैदानात येत आहेत बॅटिंग करण्यासाठी.
एका बाजूला स्पीड गन, दुसऱ्या बाजूला स्पिन गोलंदाजी, म्हणजे दोन्ही टीमची जी बलस्थानं वेगळी आहेत. रॉयल चेंबूरकडे स्पिनर्स आहेत, कल्याण संघाकडे फास्टर्स आहेत, परंतु ते अंडरआर्म क्रिकेटमधील, परंतु दोन्ही टीमकडे अनुभव आहे. आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर या दोन टीम बॉक्स क्रिकेटमध्ये दोन्ही टीमच्या बहुतेक ग्लॅमर पाहायला मिळतं. हो हो, बिग हिट, जबरदस्त प्रहार, परंतु अंडरआर्म क्रिकेटमध्ये चालणार नाहीये. चेंडू सीमा रेषा पार, परंतु खेळाडूही परंतु सीमा रेषेच्या पार येत आहेत. बॅनरला चेंडू लागला तर पारितोषिक नव्हतं, तर बाद होऊन माघारी परतावं लागतंय. आणि मैदानाच्या आतमध्ये अरविंद तांडेल, काही संघांची बलस्थानं त्यांचे स्पिनर्स असतात, काही संघांची बलस्थानं त्यांचे बॉलर फास्टर्स असतात, तसंच या ठिकाणी पाहायला मिळते. अरविंद तांडेल येत आहेत, परंतु गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रणय. दोन विकेट पहिल्याच षटकात तंबूच्या आसऱ्याला गेल्यात. या ठिकाणी जॉर्ज इलेव्हन कल्याण टीमच्या चेंबूर जी पॉवर हाऊस राहिली आहे टेनिस बॉल क्रिकेटची, अंडरआर्म क्रिकेटची. आणखीन एक फटका चुकला या ठिकाणी आणि माघारी परततील फलंदाज अरविंद तांडेल. पहिल्याच षटकात तीन हादरे चेंबूरचे, चेंबूरकर मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये फ्रंटफुटला आले. चेंबूर आणि क्रिकेट एक वेगळं समीकरण राहिलंय. मग राज कपूर मेमोरियल ट्रॉफी पासून जी सुरुवात झाली सुभाष नगरला, पहिली लाखाची स्पर्धा भारतातील कुठे झाली असेल तर ती टेनिस क्रिकेटची चेंबूरला झाली. आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील जर पाहिलं तर कित्येक टीम्स या चेंबूरमधून येताना पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कल्याणने देखील टेनिस क्रिकेटला त्रिशूलसारखा संघ, त्याचबरोबरीने टिळक चौकसारखा संघ कल्याणने देखील दिलाय. आणि त्याचबरोबर आता अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील या दोन विभागांमधून टीम्स येताना पाहायला मिळत आहेत. हॅट्रिकची संधी मात्र या ठिकाणी गोलंदाज प्रणय मोरे यांना. फलंदाजीसाठी विकास कांबळे, चकुला मॅन फ्रॉम भांडुप. या वेळेला पाहू शकता काय झालंय, ही खासियत आहे या क्रिकेटची. आणि ही अशी शक्यता होती आउट होणार की हा बॉल बाहेर जाणार, आणि नशिबाने देखील साथ दिली आहे. आणखी हॅट्रिकची संधी त्या ठिकाणी निर्माण झाली होती, आणि त्याच वेळेला जर पाहिलं तर हा षटकार जातोय. हा पडदा कुणाला फायदेशीर ठरणार, ही कुणाला तोट्याशी तोट्यात देखील घालवणार, ते या ठिकाणी पाहायचं आहे. तर जाव्यात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपण प्रणय. पहिल्या षटकात पहा किती घडामोडी झाल्यात. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, आणि आणखीन एक फलंदाज धक्का, आणखी एक बसतोय. रन तर आलेले आहेत परंतु विकेटही आल्या. पहिल्याच षटकात अशी परिस्थिती खूप कमी वेळा पाहायला मिळते. षटक चालू आहे पहिलं, म्हणजे पहिल्या षटकात 12 रन, म्हणजे रन चांगल्या झाल्यात, परंतु पहिल्या षटकात 4 विकेट. आणि बात ते देखील रोहन चिले असतील, त्याचबरोबरीने सूरज असतील, अरविंद तांडेल असतील, विकास कांबळे असतील, 4 फॉर्मात असणारे अन्नू दाखल झालाय. अन्नू भोईर फलंदाजीसाठी, अन्नू भोईर, अन्नू भोईर पाहुयात कशा प्रकारे. परंतु टीमचा प्रमुख खेळाडू मैदानात आहे, आणि तो जोपर्यंत मैदानात असणार आहे लॅबोवर सर्वांच्या नजरा आहेत, कारण मॅच विनर आहेत ते. परंतु मागील मॅचचे हिरो बॉलिंगसाठी घनश्याम शिंदे उर्फ पप्पू. अंडरआर्म क्रिकेट मागील 10 ते 15 वर्षात ज्या दोन सुपरस्टारांच्या भोवती फिरलं, एकाचं नाव पप्पू तर दुसऱ्याचं नाव दीपू. दीपूला मात्र खेळताना पाहायला मिळालं नाही या अगोदरच्या मॅचमध्ये, परंतु पप्पूने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलाय. परंतु दुसऱ्या बाजूला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेणारे राहुल सुरवाडे यांना देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेला अनुभवीर कल्याण डोंबिवली परिसरात चिकनघर नावाचं गाव आहे, या गावाला बिलॉंग करतात अन्नू. पहिलाच बॉल कव्हरच्या दिशेने खेळला जातोय, ही खासियत आहे अन्नू यांची. मग कित्येक स्पर्धा कल्याण डोंबिवली परिसरात देखील ज्यावेळेला सर्कल बाउंड्री असते आवर्जून अन्नू भोईरचा समावेश जॉर्ज टीम मध्ये असतो, आणि खूप चांगली कामगिरी त्यांनी कित्येकदा केली देखील आहे.
यावेळेला एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न अंडूच्या माध्यमातून, परंतु लेगबाईच्या स्वरूपातील एक धाव पंच कळवत आहेत. धावा हा फॅक्टर महत्वाचा नाही, विकेट हा फॅक्टर महत्वाचा आहे, कारण चार विकेट गेलेल्या आहेत रॉयल चेंबूर. आणि हा संघर्ष मला अजूनही शुभम प्रतिष्ठानची चेंबूर नाका सनी आयोजित स्पर्धा आठवते. एक जबरदस्त मॅच पाहायला मिळाली होती. याच दोन मॅच टीममध्ये ज्या ज्या वेळेला मॅचेस होतात अतिशय जबरदस्त संघर्ष पाहायला मिळतो, आणि आज देखील तोच संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळू शकतो ज्यावेळेला रॉयल आणि जॉर्ज यांची मॅच आहे. यावेळेला आपण पाहू शकता कव्हरच्या दिशेने चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. या टीम मधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक एनॉय कुमार, एनॉय असतील जतीन असतील, हे दोन्ही खेळाडू असे आहेत खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. कित्येक खेळाडू असे जे केवळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर देखील आपला दबदबा निर्माण करत असतात, आणि आज जर पाहायचं झालं तर पाहायचं कशा प्रकारची कामगिरी केली जाते. अन्नू घनश्याम शिंदे यांचा सामना करण्यासाठी, ओहो या वेळेला आमंत्रित केलं पुढे येऊन खेळण्यासाठी, टप्पा पडला, बॉलने वळण घेतलं आणि पुढे आल्यानंतर पंच या ठिकाणी पंचांशी कुणी वाद घालायचा नाहीये. पंच जो निर्णय देतील दोन्ही संघांना बंधनकारक असणार आहे याची नोंद घ्यायची आहे. तर चला पंचांचा निर्णय आलाय मॅचला सुरुवात करायची. चला चला पंचांचा निर्णय आलाय मॅचला सुरुवात करायची, आणि नो बॉल पंच या ठिकाणी घोषित करत आहेत. अण्णू भोईर या ठिकाणी बचावले जात आहेत. चला चला मॅचला सुरुवात करायची आहे. स्कोर जर पाहिला तर 19 आहे. ओव्हर नंबर जर पाहिली तर या ठिकाणी दुसरी विकेट स्कोर धावा चांगल्या आहेत. अण्णूने आणखी एक चांगला फटका अण्णूच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय, परंतु एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. जेटीसी लाईव्ह आपण पाहतोय. क्रिकेटचे चाहते आवर्जून या मॅचचा आनंद घेत आहेत. घनश्याम पुन्हा एकदा बॉलिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील, आणि या ठिकाणी राहुल सुरवाडे लॅबो देखील पाचवा धक्का. बघता बघता दुसऱ्या षटकात वाताहत झाली आहे. 5 गडी बाद झालेत JSM 6161 अर्थातच जॉर्ज कल्याण या टीमच्या. लॅबो देखील लॅबो यांचा फटका देखील या ठिकाणी फसला. सागर निवाते धावसंख्या 20 झाली आहे.
20 धावा 5 विकेट माघारी परतलेले आहेत आणि घनश्याम शिंदे पुन्हा एकदा बॉलिंगसाठी पहा. या अगोदर चर्चा कुणाची होती तर जॉर्जच्या वेगवान गोलंदाजी होती, परंतु मॅजिकल गोलंदाजी या ठिकाणी या रॉयल चेंबूरची जबरदस्त आली आहे. तर घनश्याम पुन्हा एकदा बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतील. नो बॉल पंच या ठिकाणी घोषित करताना पाहायला मिळतील. बावीस 22 धावा धाव फलकावर आहेत. चांगला चेंडू पवित्र तर होते जरूर, स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल खेळायचा, परंतु अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न. आणि धाव फलक जर पाहिला तर एकने पुढे जाईल. धाव संख्या झाली ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 आणि 5 विकेट माघारी परतलेल्या आहेत. आणि मी भरत सरांना पुन्हा एकदा आमंत्रित करेल पुढच्या 2 षटकांसाठी. तर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी झालेला आहे. आपण पाहतोय 23 धावा धावफलके ते लगावल्या गेल्यात 5 विकेटच्या पतनानंतर. आपण पाहतोय सहाशे चोपन्न 645 प्रेक्षक अजूनही आपल्याला ऑनलाईन पाहत आहेत. आणि खूप महत्त्वाची बाब आहे जी क्रिकेटच्या प्रति क्रेज आहे, जे क्रिकेटच्या प्रति आदर सन्मान आहे, तो मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. जेटीसीच्या माध्यमातून नवीन गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर रितेश सूर्यकाचा चेंडू, मात्र कवच क्षेत्रामध्ये इनसाइड आउट खेळण्यात आला. हा फटका पाहायला मिळतो अन्नू यांच्या माध्यमातून. चांगली फलंदाजी पाहायला मिळते अन्नू यांच्या माध्यमातून, कारण ज्या प्रकारची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर दिली होती रोहन कर्णधाराने आणि ती मात्र जबाबदारी या ठिकाणी पार पाडत असताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही डावखुरी हाताचे फलंदाज आता मात्र सागर नेवाथे दमनराम वडाळा या ठिकाणी फलंदाजी मार्कवर फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. सूर्यपदा चेंडू मात्र डावेष्टीच्या बाहेरून पिचिंग करून मात्र आतमध्ये आणण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला, कारण चेंडू डावेष्टीच्या बाहेरून स्ट्रक्चरच्या हातामध्ये जातोय, म्हणूनच वाईटच्या रूपाने दंडित केलं जातंय. एक धावा मंत्रित रूपाने येत असताना आपण पाहतोय 2.1 षटक. आता सूर्यकाचा चेंडू, व्हॉट अ मॅग्निफिसंट डिलिव्हरी, अप्रतिम चेंडू. यासाठी जो अनुभव लागतो, कस लागतो, तो मात्र या ठिकाणी पणाला लावला जातोय. आणि म्हणूनच या प्रकारचे चेंडू हातात असताना निर्धाव चेंडूचे सांगता होते. एकंदरीत या चेंडूच्या सांगत्यानंतर आपण पाहते 2 चेंडूचा खेळ 2.2 षटक 25 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. पहिलं षटक आपण पाहिलं होतं आणि त्या पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारची झडती लागली होती विकेटची, ती मात्र कुठे ना कुठे थोडीशी थांबली. आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त एकच गडी आणि तो मात्र लॅबोच्या रूपाने माघारी परताना आपण पाहिला. तिसरं षटक पुन्हा एकदा आपण पाहतोय पुढील चेंडू घेत असताना रितेशाने सूर्यपदने खेळून काढला चेंडू मात्र स्ट्रेटच्या दिशेने. व्हॉट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक, अप्रतिम दर्जाचा फटका म्हणता येईल. आमचे ऑफिशियल्स आम्हाला दर्शवत आहेत या ठिकाणी 4 धावा येत आहेत. स्ट्रेट ड्राईव्ह याला संबोधलं जातं, कारण गोलंदाजाच्या हातामध्ये जवळजवळ चेंडू विसावला असता, परंतु थोडेसे लेट झाले आणि म्हणून चेंडू सरळ गेला आहे सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. सागर निवाते मित्रांनो एक अप्रतिम दर्जाचा खेळाडू आहे, अगदी कमी वयामध्ये त्याने चांगलं नावलौकिक कमावलं आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. वडाला एक्सप्रेस म्हणून त्याला संबोधलं जातं, रफ्तार का राजा म्हणून त्याला संबोधलं जातं, परंतु आज फलंदाजीमध्ये धुरा दाखवताना पाहायला मिळतोय. परंतु मगाशीसुद्धा चर्चा झाली होती, एक 43 धावांना डिपेंड करणारा संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय आणि त्या संघामध्ये कुवत आहे, कारण रॅपिड बॉलर समोर कशा प्रकारे खेळ दाखवायचा आहे अनेक वेळा सिद्ध करून दाखवलंय. मग त्यामध्ये रॉयल चेंबूरची पूर्ण साईट असेल त्या सर्व साईटने. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे, 30 धावा स्कोरबोर्ड आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल. प्रत्येक खेळाडू या ठिकाणी चेअरअप करतोय, कारण अंडरआर्मचं क्रिकेट त्याचसाठी संबोधलं जातं, कारण जी आउटफील्ड असते किंवा ग्राउंडची मर्यादा असते ती कमी असते आणि प्रत्येक खेळाडूपर्यंत आवाज तितक्या त्वरित पोहोचत असतो. आता मात्र पुन्हा एकदा कामांतरित धाव आणि त्या कारणास्तव व्यवस्थित रीतीने कॉर्डिनेट करत असताना प्रत्येकाचं मनोबल उंचावण्याचा प्रयत्न हा सातत्यानं अंडरआर्म खेळणाऱ्या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून होताना आपण पाहत असतो. पुन्हा एकदा रितेश यष्टरक्षक त्या ठिकाणी गाईड करत असताना रितेश याच्यासाठी इनसाइड आउट होणारा चेंडू मात्र सुरेख पद्धतीने खेळला जातोय आणि ही कलात्मकता म्हणेल मित्रांनो, कारण इनसाइड आउट होणारा चेंडू ज्यावेळेस खेळत असतो त्यावेळेस बॅटिंग सुद्धा त्याच प्रकारची होणं गरजेची असते, कारण
विथ द स्पिन खेळणं तितकंसं सोपं असतं, परंतु अगेन्स्ट द स्पिन खेळणं तितकंसं अवघड, आणि त्याचसाठी करण्यात आलेला हा प्रयत्न अनु यांचा पाहायला मिळतोय. आणि एक धाव पुन्हा एकदा बॅटमधून येते, 2.5 षटक, 32 धावा, 5 गड्यांच्या मोबदल्यात जेएसएम 6161 जॉर्ज कल्याण या संघाच्या. पुन्हा एकदा बॅकफुटवर गेले, पंच करून दिला, चेंडू मात्र जातोय सरळ सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. काय बॅटिंग करतोय सागर निवादे, कारण या षटकात जर विचार करायचा झाला तर षटक समाप्ती झालेली आहे आणि 36 धावा एक अशी वेळ होती. 36 रन्स. फॉल ऑफ विकेट आपण पाहू शकाल, 6 धावेवरती पहिला गडी मागारी परतला होता, परत दुसरा गडी सुद्धा 6 वरती, तीसरा सुद्धा 6 वरती, त्यानंतर 12 धावांवरती 14 गडी आणि 20 धावांवरती 5 गडी तंबूच्या आसरला परतले होते. नवीन गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी माकवर येतोय, अभिजित उर्फ अबू या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येतोय. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी हाताळते. मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं शेवटचं षटक या खेळाडूने हाताळलं होतं आणि अप्रतिम षटक हातात असताना शेवटचं षटक असणार आहे. 4 षटकांचा खेळ असेल, आपण पाहतोय अजूनही 1 मॅच यानंतर खेळली जाणार आहे. पालघर पट्ट्यातून पुढे आलेला संघ तेजस इलेव्हन या संघा समोर यातील विजेता संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. तर शेवटचे 6 चेंडू पाहूया काय घडतं या 6 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा यांचा डाव काढण्यात आपला चेंडू मात्र होते सरळ सीमारेच्या बाहेर 4 धावांसाठी. व्हॉट अ शॉट बाय अनू. नक्कीच मागाशी सुद्धा चंदू सर म्हटले होते की सर्कलचं क्रिकेट असतं, त्यावेळेला जॉर्ज कलेन या संघामध्ये वर्णी लागते या खेळाडूची, आणि ती वर्णी का लागते हे मात्र दाखवतोय, कारण सुरुवातीचे 5 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला गेले, त्यानंतर जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली आणि ती जबाबदारीला पूर्णपणे सांभाळत असताना आपण पाहतोय शेवटच्या क्षणापर्यंत लढताना पाहायला मिळतोय. आणि ओव्हरआर्मचं क्रिकेट सुद्धा खूप चांगल्या प्रकारे खेळतो अशी माहिती आमच्यापर्यंत येते. आणि नक्कीच आणि तो क्लास तो दर्जा या ठिकाणी दाखवत असताना अनु पुन्हा एकदा याचा फटका मांड स्वीपचा फटका मांडण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र राहतो डावेष्टीच्या बाहेर, 5 ची 2 यात हवेमध्ये, अवंतरी धाव जरूर येते परंतु अनुला माघारी परतावं लागेल. शेवटी शेवटी का होईना परंतु माघारी येत आहेत. त्यानंतर पाहूया कोणता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जातोय. तत्पूर्वी स्कोअर कार्डकडे पुन्हा एकदा वळतोय आपण. 41 धावा एकाच चेंडूच्या समाप्तीनंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे सॅम्युअल कोम्बी. सॅम्युअल नक्कीच टोपन नावाने खूप सारी प्रसिद्धी मिळाली या खेळाडूला, कालिया नावाने परिचित असणारा खेळाडू आहे आणि आता मैदानाच्या आतमध्ये. तीन पूर्णांक एक षटक आतापर्यंत हाताळले गेलेत आणि सॅम्युअल आता मात्र उजवाशी जास्तच बाहेर जाणार चेंडू आपल्याला पाहायला मिळते. अवांतरित धाव येते, दबाव काय आहे ते मात्र या गोलंदाजावरती आपल्याला पाहायला मिळते. ज्या ज्या वेळेला धावसंख्येचा ओघ वाढत असतो त्या त्या वेळेला गोलंदाज मात्र द्विधा मनस्थितीत येऊन अतिरिक्त चेंडू हाताळत असतात आणि तेच चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता सुरेखाचा चेंडू, चेंडू मात्र हवेमध्ये आहे, क्षेत्राच्या चेंडू खाली येतोय. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली जाते, एका धावाने धावांचा रतीब जरूर पुढे नेला जातोय आणि गरजेचं सुद्धा आहे, कारण जी धावसंख्या आवश्यक होती त्या धावसंख्येपर्यंत मजल मारली गेली आहे. कारण ज्या ज्या वेळेला 4 ते 5 खेळाडू तंबूच्या आसऱ्याला पोहोचले होते एक टार्गेट सेट केलं होतं 40+ नेण्याचं आणि ते 40+ धावसंख्या आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये लगावत असताना जॉर्ज कल्याण संघाला पाहायला मिळतोय. परंतु जेवढ्या धावा येतील तितक्या कमी असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये आणि त्या धावा या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय. पुन्हा एक सागर निवाते यांच्यासाठी हा चेंडू मात्र निर्धाव येताना पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. जॉर्ज कल्याण वर्सेस रॉयल चेंबूर या दोन संघांमध्ये ही लढत आहे. खूप महत्वाची लागत अप्रतिम चेंडू, मॅग्निफिसंट डिलिव्हरी, गतीमध्ये परिवर्तन, स्विंग मध्ये थोडासा आपल्याला बदल पाहायला मिळाला आणि म्हणूनच या ठिकाणी सागर निवाती थोडासा बीट होताना पाहायला मिळतोय. गाईड केलं जातंय मैदानाच्या बाहेरून. मी मागे सुद्धा म्हटलं होतं मैदानाची भौगोलिक परिस्थिती काहीशी छोटी आणि मर्यादित असल्या कारणानं फलंदाजी करण्याला संघाचा जो कॉल असतो तो मात्र फलंदाजापर्यंत पोहोचतो आणि म्हणून बहुतांश वेळा त्याला
आधार आणि सपोर्ट मिळत असतो आणि म्हणूनच चांगल्या प्रकारचं कौशल्य या अंडरआर्मच्या माध्यमातून आजवर सादर होताना आपल्याला पाहायला मिळाले. बॅकफुटवरती गेले पंचकोण, त्यांचा वर चेंडू मात्र त्या ठिकाणी जातो. एक क्षेत्ररक्षक त्याने फील करतो, एक धाव कंप्लीट. येस, दुसरा रावीचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ यष्टरक्षकच्या हातामध्ये पुन्हा एकदा येतोय आणि एकच धावावरती समाधान मानावं लागते सागर निवाते याला. 3.5 षटक, 44 धावा स्कोरबोर्ड होती, 6 गड्यांच्या मोबदल्यात. पहिलं षटक चंदू सर मागे सुद्धा आपण पाहिलं होतं, पहिल्या षटकामध्ये 4 गडी महत्वाचे अस्त्र, मग त्यामध्ये रोहन चिल्ले असतील, विकास कांबळे असतील, त्यानंतर अरविंद तांडेल असेल आणि सूरज उपाध्याय यासारखी स्टारकास्ट कोलमंडली गेलेली होती. अतिशय मोठा धक्का होता जॉर्ज कल्याणसाठी, परंतु त्यानंतर ज्या प्रकारे सावरले अन्नू असेल, सागर असतील, लाभो असेल, त्या सर्वांनी संघाला आणि त्यानंतर संघ मात्र एक सुस्थितीमध्ये आपण आज पाहायला मिळतोय. चला शेवटचा चेंडू आहे, या शेवटच्या चेंडूनंतर विनंती आहे की त्वरित आपल्या पोझिशन घ्यायच्या, दोन्ही संघांना विनंती आहे. आता माझा स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र त्या ठिकाणी हवेमध्ये आहे, पंचांकडे दात मागितले ते पंच मात्र आपले बोट हवेमध्ये दाखवत असताना गडी बाद या ठिकाणी निर्धाव चेंडू येतोय. 46 धावांवरती धावसंख्या स्थिरावलेली, 6 गडी आणि 7वा गडी सुद्धा तंबूच्या आसऱ्याला गेलेला आहे आणि 45 धावांचं आव्हान या ठिकाणी असणार आहे रॉयल चेंबूर या संघासमोर. चर्चा कमी आणि खेळ जास्त होणं महत्वाचं असणार आहे या मॅच मध्ये. विनंती आहे 45 धावांचं आव्हान असणार आहे रॉयल चेंबूर, कशा प्रकारे या धावांचा पाठलाग करेल हे मात्र पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण मी मागे सुद्धा म्हटलं होतं, जरी तेज रफ्तार गोलंदाज जॉर्ज कल्याण संघामध्ये असले तरी सुद्धा तेज रफ्तार गोलंदाजाचा सामना करण्याची ताकद, कुवत आणि धमक असणारे फलंदाज हे मात्र रॉयल चेंबूरच्या संघामध्ये आहेत आणि म्हणून हे द्वंद्व आणि हे बॅटल तितकंच महत्वाचं असणार आहे या स्पर्धेदरम्यान, या मॅच दरम्यान. म्हणून स्ट्रेट आपण जातोय इन ऍक्शन मैदानामध्ये, आपल्यापर्यंत आवाज येईल या पुढच्या इनिंगसाठी, पुढच्या पहिल्या दोन षटकांसाठी आमचे सर्वांचे आदर्श चंद्रकांत शेटे सर. सलामीची जोडी मैदानात दाखल होताना पाहायला मिळेल, घनश्याम शिंदे आणि त्यांच्याबरोबर करण पाटील. करण पाटील एक गोवंडी परिसरातील खेळाडू आहेत, एक चेंबूर परिसरातील खेळाडू आहेत आणि स्कोर जर पाहिला तर धावांचं लक्ष समोर जर पाहिलं तर 45 धावांचं लक्ष आहे आणि 45 धावांचं लक्ष असताना समोर मात्र वेगवान गोलंदाजीचा तोफखाना, एक ऋत्विक गोरडे वेगवान गोलंदाजी. आता ही लढत रॉयल चेंबूरच्या फलंदाजांचा कस पाहणारी असेल आणि ही लढत जॉर्ज कल्याणच्या वेगवान गोलंदाजांचं देखील कस पाहणारी असणार आहे. ऋत्विक गोरडे यांनी जर पहा, ऋत्विक गोरडे यांच्यासाठी पारितोषिक आलं आहे. पहिल्या षटकात जर त्यांनी 3 विकेट घेतल्या तर त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. परंतु घनश्याम शिंदे पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. अपेक्षेप्रमाणे मॅच रंगेल, कारण ऋत्विक गोरडे मागील मॅचमध्ये त्यांच्या गोलंदाजीचा वेगाचा बोलबाला पाहायला मिळाला. समोर बॉक्स अंडरआर्म क्रिकेटचा सुपरस्टार घनश्याम शिंदे पाहायला मिळत आहेत, गोलंदाजीसाठी एक युवा वेगवान गोलंदाज ऋत्विक गोरडे पाहायला मिळत आहेत. मॅचला सुरुवात होते आणि पंच पद्मनाभ प्रभू घोषित करतायत ही दुसऱ्या डावाला सुरुवात होते आहे, ज्या वेळेला 45 रन करायचे आहेत. डावाला सुरुवात दुसऱ्या, ज्या ठिकाणी अंडरआर्म क्रिकेटचा सोहळा रंगतोय ऐतिहासिक अशा या राई गावामध्ये. मीरा भाईंदर मधील एक महत्वपूर्ण विभाग, महत्वपूर्ण गाव. पहिला बॉल, पहिल्याच बॉल वर चेंडू जातोय सी मा रे शा पार. घनश्याम शिंदे पप्पूच्या बॅट मधून येतोय मात्र या ठिकाणी चौकार. पहिल्याच बॉल वर रिव्हर्स स्ट्रोक खेळला आणि 4 धावा वसूल केल्या. गेली कित्येक वर्षाचा बॉक्स क्रिकेटचा प्रचंड अनुभव
अंडरआर्म क्रिकेट मध्ये स्वतःच्या नावाचा दबदबा गेली कित्येक वर्ष. रॉयल चेंबूर, आसलपा पॅकर्स, घाटकोपर या संघांच्यासाठी खेळत असताना केलाय. मग कित्येक वर्ष सिद्धी पॅकरची गाजवली आहेत, वाई कट्टा गाजवलाय, आनंद दिघे स्पर्धा गाजवली आहे, अशा नवाकाल चषक विशेष म्हणजे ती स्पर्धा गाजवली आहे. मग देवा प्रतिष्ठान असेल किंवा नामदेव स्मृती आणि पेनच्या स्पर्धेमध्ये मिळालेली मोटरसायकल बाईक असेल घनश्याम शिंदे यांची उपलब्धी. आणखीन एक फटका जो कवरच्या दिशेने खेळला जातोय घनश्याम शिंदे यांच्याकडून. पहा पोझिशन बदलतोय, स्वतः धावपळ लॅबो करत आहेत. म्हणजे या अगोदर जर पाहिलं तर ते डावला डावखुऱ्या हाताचे फलंदाज होते, त्याही वेळेला कव्हर्सला होते. उजव्या हाताचे फलंदाज आहेत, त्याही वेळेला ते कव्हर्सला आलेत. पॉवर प्लेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका ते निभावत आहेत. स्ट्राईकवर जर पाहिलं तर करण पाटील, मागील दोन हंगाम या खेळाडूने जबरदस्तरित्या गाजवलेत. तर पाहूया मग एक हंगाम असलपायला खेळता असताना, एक हंगाम रॉयलला खेळत असताना, रॉयल साई सिद्धीला खेळत असताना. तर पाहूया या हंगामाची सुरुवात या मोठ्या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे होते पाहायचंय. धावसंख्या 5 आहे. करण पाटील यावेळेला पंच या ठिकाणी घोषित करतात व्हाईट बॉल. पहा ज्या पद्धतीने रिस्ट ने केवळ बॉल वेगात टाकला जातोय, सोपं नसतं अशा पद्धतीची गोलंदाजी करणं. ओहो यावेळेला आणखीन एक फटका, करण पाटीलची देखील बॅट बोलायला लागली आहे. चांगला फटका, नक्कीच करणची बॅट देखील बोलायला लागली. आणि या चौकारांशी संघाची धावसंख्या जर पाहिली तर 10 वर जाते. चांगली सुरुवात. दुसऱ्या बाजूला पडझड झाली होती, जॉर्ज कल्याण बॅटिंगला होते त्यावेळेला. प्रणय मोरेच्या षटकात 3 विकेट आल्या होत्या, 4 विकेट आल्या होत्या. आणि याही ठिकाणी या ठिकाणी जर पाहिलं तर विकेट नाही आणि 10 रन आलेले आहेत. 21 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता, परंतु काही होऊ शकतं. वेगवान गोलंदाज या टीममध्ये समाविष्ट आहेत. एखाद दुसरी विकेट घेतली, डॉट बॉल आले तर मॅचचं गणित बदलू शकतं त्यांच्या टीमच्या बाजूने. रायकर प्रेक्षक आनंद घेत आहेत या सर्कल बाउंड्री क्रिकेटचा, अंडरआर्म क्रिकेटचा. वेगात ऋत्विकचा चेंडू, परंतु यावेळेला व्हाइट बॉल. धावसंख्या 11 वर जाताना पाहायला मिळते, जी सरासरी गाठणं गरजेचं होतं. भरत सर ती सरासरी या ठिकाणी पाहायला मिळते. अतिशय उत्कृष्ट अशा ट्रॉफीज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्याच्यावर देखील नजर असतील. नो बॉल पंच या ठिकाणी घोषित करतायत. आणि पहा धावसंख्या पहिल्याच ओव्हर मध्ये एका उंचीवर जाताना पाहायला मिळते. तर 12 धावा धावफलकावर, तर विचार करायला लावणारी गोलंदाजी, विचार विनिमय केला जातो लगेच. चला चला यानंतर एक मॅच आहे, चला तर जबेत मॅच मध्ये 10 धावा तर आल्यात. 12 धावा पहिले षटक सुरू असताना, ज्या धावांची गरज होती 3 चेंडू मध्येच त्या 12 धावा आल्यात. तर चांगला चेंडू, त्यावर एक धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी झालाय. धावसंख्या 1 ने पुढे गेली, 13 वर धावसंख्या जाते. ज्यावेळेला मात्र षटक क्रमांक पहिले सुरू आहे. घनश्याम शिंदेसाठी एक वेगळी रणनीती बनवण्याचा प्रयत्न रोहन शिले यांच्या माध्यमातून केला जातोय.
क्षेत्ररक्षण देखील 13 धावा पहिल्या षटकात षटक सुरू असतानाच धावसंख्या 13 पाहायला मिळते घनश्याम आणि या ठिकाणी बाद व्हावं लागेल घनश्याम घनश्याम शिंदे यांना बाद होऊन माघारी परतावं लागतंय तर घाई करा कारण पावसाचे देखील थोडासा शिडकाव या ठिकाणी येतोय 13 धावा धावफलकावर आहे तर जास्त टाइम व्यतीत करू नका अभिजीत दोडके अबू येतात बॅटिंग करण्यासाठी ज्यावेळेला पहिल्या षटकात ऋतिक गवडेचा धावा तर आल्यात परंतु एक विकेटही आता आली आहे रनआउटच्या स्वरूपात पप्पू यांची हॅलो हॅलो तर अभिजीत दोडके बॅटिंग साठी सज्ज होताना पाहायला मिळतील तर ऋत्विक पहिलीच ओव्हर सुरू आहे बऱ्याचशा धावा पहिल्या ओव्हर मध्ये पाहायला मिळाल्या हो उत्तरार्धात मात्र चांगली गोलंदाजी झाली आहे आणि ज्या 45 धावांची आवश्यकता असताना पहिल्याच ओव्हर मध्ये 13 रन आले आहेत अठरा चेंडू मध्ये 32 धावांची आवश्यकता 18 चेंडू म्हणजे 3 षटक आणि 32 धावा 10 पेक्षा किंचितशी वर सरासरी आवश्यकता आहे सूरज उपाध्येच्या हातात चेंडू दिलाय याच सूरज उपाध्येने घाटकोपर भटवाडी या ठिकाणी 6 चेंडूत 1 धावांची आवश्यकता असताना फायनल मॅच मध्ये मेडन ओव्हर टाकली होती सूरज पव्या कशा प्रकारची कामगिरी करतायत कारण तेवढे जबरदस्त फलंदाज आहेत दोघांमधील संघर्ष पाहण्यासारखा असेल हो सूरजचा पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहिला आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळेल पहा मागील काही चेंडू मध्ये रन आलेले नाहीयेत या अगोदर देखील जर पाहिलं तर उत्तरार्ध चांगला राहिला होता 17 चेंडू मध्ये 32 धावांची आवश्यकता म्हणजे जवळपास एका चेंडूवर 2 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील आणि यावेळेला स्वयं चेंडू घोषित केला जातोय पंचान करवी यावेळेला जसे रिव्हर्स फिरले तसा बॉलला थोडीशी फ्लाइट दिली उंची दिली गती कमी केली आणि पवित्रत होते मोठ्या फटक्याच्या फलंदाज करण परंतु ते यशस्वी झालं नाही स्कोर जर पाहिला तर 1 ने पुढे जाईल आणि स्कोर जाऊन पोहोचतो मात्र 15 धावा धावफलकावर 16 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आता मात्र जी दरी आहे ती रुंदावत चालली आहे
सूरज उपाध्याय पहिले दोन चेंडू तर अतिशय उत्कृष्ट, परंतु अबू आणि करण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। यावेळेला फसवा चेंडू टाकला, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न अबू यांचा। व्हाइट बॉल जरूर मिळेल परंतु विकेटही मिळेल। दीपल 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 शाह, दीपल शाह येतात बॅटिंग करण्यासाठी। दीपल शाह बॅटिंग साठी येत आहेत। यांची बॅटिंग ज्या वेळेला चारही बाजूला सीमारेषा असते त्यावेळेला पाहण्यासारखी असते। मग आम्ही ज्या वेळेला देवा प्रतिष्ठान सारखी स्पर्धा असेल, त्याचबरोबर NSP चषकासारखी स्पर्धा असेल, अशा स्पर्धांमध्ये तर आणखी खुलते। गेली कित्येक वर्ष क्रिकेट तेही खेळत आहेत, अल्प संघाचं प्रतिनिधित्व सातत्याने गेली कित्येक वर्ष ते करतायत आणि आज पाहूया कशा प्रकारची कामगिरी। मोटरसायकल बाईक अंधेरी डीएन नगरच्या स्पर्धेमध्ये बॉक्स क्रिकेटमध्ये यांनाही मिळाली होती। पहिल्याच बॉलवर वेगळा फटका, अगोदर ठरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु उपाध्याय यांनी मात्र या ठिकाणी सामन्यात रंग भरण्याचं काम करतायत। धावफलक जर पाहिला तर स्थिरावलेला 16 वर 15 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता। हळूहळू का होईना परंतु या मॅच मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न कल्याण टीमचा होतोय। ओहो, काय चेंडू टाकलाय! हे तेच गोलंदाज आहेत ज्यांनी 6 चेंडू मध्ये 1 धाव देखील होऊ दिली नव्हती फायनल मॅच मध्ये आणि मेडन ओव्हर टाकली होती। आणि ही जादुई गोलंदाजी याही मॅच मध्ये सुरू आहे, परंतु चांगले फलंदाज आहेत रॉयल चेंबूर मध्ये आणि ते या गोलंदाजीचा तोडगा काढतील असं मला तरी नक्कीच वाटतंय। तर पाहूया, कारण लोकांना सर्वांना संघर्ष पाहायचा आहे। 16 धावा धावफलकावर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये गणेश पाटील दाखल होताना पाहायला मिळतील। आणखीन एक माहुलचे खेळाडू फलंदाजीसाठी मैदानात। तसपत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा ज्या ठिकाणी गणेश पाटील आणि करण पाटील, दोन पाटील मैदानाच्या आतमध्ये पाटील की गाजवायला सज्ज आहेत, परंतु त्यांना रोखण्यासाठी सूरज उपाध्याय। सोळा वर तीन। हो, यावेळेला वेग दाखवण्याचा प्रयत्न। एक गोष्ट करतात, प्रत्येक बॉल ते वेगात नाही टाकायचे, काही बॉलला ते कट करतात, या मनगटाच्या साह्याने काही बॉल ते कट देखील करतात, वळवतात। ओहो, नो बॉल। तर दोन धावा मात्र या ठिकाणी पाहायला मिळतील। काही क्षणापूर्वी जर पाहिलं तर सूरज यांच्या गोलंदाजीच्या चर्चा होती, परंतु आता एक्स्ट्रा रन। 19 धावा 14 बॉल 26 रन। चौथ्या बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे। गणेश पाटील पुन्हा एकदा बॅटिंग साठी सज्ज होत आहेत, तर बॉलिंग साठी सूरज उपाध्याय। ओहो, सुंदर चेंडू, ब्लॉक होल मध्ये हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला आणि एका जवळ समाधान मानावं लागेल पुन्हा एकदा। अजूनही 13 चेंडू आणि
25 धावांची आवश्यकता। बरोबर क्षेत्ररक्षण मध्ये बदलही केला जातोय। या वेळेला मात्र अधिक वेगाने चेंडू त्याला मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलाय। एक धाव त्या ठिकाणी घेतली जात आहे। 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता। अटीतटीचा सामना, संघर्ष मात्र या ठिकाणी कायम आहे। राज तेजी यांच्या हातात चेंडू सोपवला गेलाय। तर रास्तेजी हातात चेंडू घेऊन सज्ज आहेत फलंदाजांना थांबवण्यासाठी। प्रयत्न असणार आहे करण पाटीलला थांबवण्याचा। 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता। निर्णायक असेल प्रत्येक बॉल, प्रत्येक चेंडू, प्रत्येक धाव, प्रत्येक क्षण। रास्तेजी पहिलाच बॉल स्वैर ठरताना पाहायला मिळतोय। रिवर्स पवित्रा जरूर घेतला परंतु चुकीच्या ठिकाणी हा चेंडू पाहायला मिळाला आणि पंचांनी मात्र दंडित केले। 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता। एका बाजूला जॉर्ज कल्याण, दुसऱ्या बाजूला रॉयल चेंबूर यांच्यामधील मॅच आपण पाहत आहोत राई गावामध्ये। राज तेजी यावेळेला रिवर्स पवित्रा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर झालाय। चला पंचांच्या निर्णयाशी कोणी ओझत घालायचं नाहीये। चला मॅच चला जाऊयात। मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा संघर्ष सुरू आहे। अजूनही चेंडू आहेत ते आहे। तर राजतेजी पुन्हा एकदा राजतेजी आपलं तेज दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर करावा लागेल कारण भाईंदरचा मानाचा चषक आपल्याला जिंकायचा असेल तर युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा आपण पाहत आहोत।
आणि धावसंख्या एकने पूर्ण पुढे जाताना पाहायला मिळते आहे. 10 चेंडू आणि आता मात्र 21 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 21 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. नाही नेहमी संघर्ष ज्या दोन टीम मध्ये पाहायला मिळतो रॉयल चेंबूर एका बाजूला जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूला आपल्या टीम जॉर्ज कल्याण यांच्यामधील संघर्ष सुरू आहे. राज तेजी प्रयत्न सुरू आहेत. चला ओ राजतेजी यांचा हा वेगवान चेंडू व्हाईट बॉल घोषित केला जातोय. दहा चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी 10 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. संघर्ष कल्याण आणि चेंबूरचा संघर्ष, जॉर्ज आणि रॉयलचा संघर्ष राई गावात सुरू आहे. अंडरआर्म क्रिकेटचा यावेळेला मात्र अतिरिक्तच्या स्वरूपातील धाव पाहायला मिळते. तर चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळतंय. परत नऊ चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. गणेश पाटील आणि त्याच्या बरोबरीने जर पाहिलं तर करण पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि राज तेजी गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. भाईंदरच्या मानाच्या चषकामध्ये बऱ्याच कालखंडानंतर यूट्यूब लाईव्ह टुर्नामेंट अंडर आर्म क्रिकेटचे आपण पाहतोय. हो, यावेळेला अतिशय वेगात चेंडू टाकला जातोय. राज तेजी आपल्या गोलंदाजीतील तेज दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. पहा स्ट्रगल आता मात्र होताना पाहायला मिळत आहे. मॅच दूर चालली आहे. ह्या यानंतरचा चेंडू तेवढाच निर्णायक असणार आहे. यानंतरचे 2 चेंडू तेवढे निर्णायक असतील. 8 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. आठ चेंडू अजूनही बाकी आहेत आणि 18 धावांची आवश्यकता. राज तेजी जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत गणेश यांच्यासाठी. ओहो, या वेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने फुल टॉस होता. त्याला आडव्या बॅटने स्ट्रोक खेळला मिड विकेटच्या दिशेने आणि 4 धावा वसूल केल्या. चौकार येतोय. गणेश पाटील झुंज देत आहेत. काही चेंडूवर फलंदाज यशस्वी होत आहेत, काही चेंडूवर गोलंदाज यशस्वी होत आहेत. 7 चेंडू आणि 14 धावा. तर प्रत्येक बॉल नंतर मीटिंग घेऊ नका, या ठिकाणी आयोजकांची ताकीद आहे.
गणेश पुन्हा एकदा चला पुन्हा एकदा आणि मॅच शेवटच्या ओव्हर मध्ये जाऊन पोहोचली आहे. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. सहा बॉल आणि 13 रनची आवश्यकता. येणारे 6 चेंडू मॅच मधील शेवटची ओव्हर या ठिकाणी आपण जरूर पाहतोय. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. सागर निवाते च्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. वेगवान सागर, परंतु दुसऱ्या बाजूला 147 करण पाटील. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्याशी जोडले जात आहेत त्याही सर्व प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू. कारण अगदी 1:30 वाजलेले आहेत, परंतु तरी देखील प्रेक्षक मोठ्या संख्येने या मॅचचा आनंद घेत आहेत. कारण उद्याचा रविवार क्रिकेटवार आणि हो चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहिला मी इथे. 12 धावांची आवश्यकता अजूनही असते. पाच चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. आणखीन एक ओहो काय फटका खेळलाय करण पाटील च्या बॅट मधून. मात्र एक सुंदर फटका येताना पाहायला मिळतोय. मुक्याच्या क्षणी मात्र हा फटका येताना पाहायला मिळाला. आणि आता मात्र चेंडू बाकी असणार आहे ते 3 आणि धावा करायचे आहेत 7. अपेक्षेप्रमाणे या दोन्ही टीम मधील ही मॅच देखील रंगली. कारण चेंबूर आणि कल्याण ज्यावेळेला एकमेकांच्या विरोधात येतात चांगली मॅच पाहायला मिळते. आजही तेच झालंय या भाईंदरच्या राई गावामध्ये. 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. विजयी कोण होणार? सागरचा वेग की करणच्या बॅटमधून येणारे फटके, हेच पाहायचंय. करणचा क्लास आणि सागरचा वेग. रफ्तार का राजा. सागर निवाते
तर AK-47 ओहो नो बॉल मोक्याच्या क्षणी येताना पाहायला मिळतोय. अजूनही 6 धावांची आवश्यकता, 3 चेंडू, एक घडामोडी मात्र क्षणाक्षणाला बदलत आहेत. कधी फलंदाजाच्या बाजूने टीम मॅच जाते तर कधी गोलंदाजांच्या बाजूने मॅच जाते, परंतु ह्या मीटिंग काही थांबायला तयार नाहीयेत. 3 चेंडू, तर महत्वपूर्ण आणि मोक्याच्या क्षणी या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपातील रन पाहायला मिळते, म्हणजे एक चौकार तर आता गरजेचा आहे, कारण 2 चेंडू बाकी आहेत आणि धावा करायच्या आहेत. 5 धावा, 2 चेंडू, 2 चेंडू, 5 धावा. कल्याण की चेंबूर, चेंबूर की कल्याण, भाईंदरची स्पर्धा आहे रायगावातील. कंपल्सरी चेस, या रन कराव्याच लागतील. सागर निवाते, पाहूया सागरचा वेग या ठिकाणी कामी येणार की दुसऱ्या बाजूला गणेश पाटील. सागर निवाते, निवाते वडाळा सहकार नगर, तर गणेश पाटील माहुल कोळीवाड्याचे खेळाडू आज रायगावात आलेले आहेत. आगरी कोळी बांधवांचं असणार हे गाव, त्या गावाला क्रिकेटची खूप मोठी परंपरा आहे. मग पावसाळे असू देत, टेनिस बॉलचं क्रिकेट असू देत, 40 क्रिकेट असू देत आणि आता मात्र अंडर आर्म क्रिकेट असू देत, परंपरा क्रिकेटची ज्या गावाला आहे तेच गाव मीरा भाईंदर मधील असणार हे गाव आपण या ठिकाणी जरूर पाहतोय. तर जाव्यात मॅचच्या दिशेने 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. गणेश पाटील तर जबरदस्त घमासान या ठिकाणी आपण जरूर पाहतोय आणि आता मात्र शेवटचा 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. शेवटच्या चेंडूवर काय होणार ते मात्र या ठिकाणी पाहायचं आहे. मॅच कोणाच्या बाजूने जाणार, ज्या ज्या वेळेला एक बॉल एक रन असतात त्यावेळेला जास्तीत जास्त वेळेला गोलंदाज जिंकलेत, अशा प्रकारच्या मॅच मध्ये फलंदाजही जिंकलेत, परंतु या क्षणाला काय होणार. सागर निवाते, तर दुसऱ्या बाजूला करण पाटील यांच्यातील लढत आपण पाहतोय. 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आज आणि नेहमी जबरदस्त 2 व्यावसायिक संघ एकमेकांच्या विरोधात कट्टर झुंज या ठिकाणी देताना पाहायला मिळतील. सर्वांच्या नजरा युट्यूबच्या माध्यमातून देखील सागर या ठिकाणी आपण पाहतोय. भाईंदरचा मानाचा चषक 2020 आपण या ठिकाणी पाहतोय. तर शेवटचा बॉल आहे आणि आपण 1 चेंडू आणि 4 धावा, दोन्ही संघांना एकदा पाठिंबा देऊयात. करणचा क्लास कामी येणार की सागरचा वेग. कल्याण की चेंबूर, चेंबूर की कल्याण, टाळ्या दोन्ही संघांसाठी नक्कीच या ठिकाणी होतील. शेवटचा बॉल कोण जिंकणार हे मात्र या ठिकाणी पाहायचं आहे. करण पाटील, सागर, करण, सागर, कल्याण, चेंबूर. तर पाहूयात शेवटच्या बॉलवर चौकार लगावत असताना आपल्या टीमला या ठिकाणी विजय मिळवून दिला जातोय का.